हॅलो फ्रेंड्स काल आपण कृष्णेश्वराचे मंदिर हा मुद्दा पाहत होतो सुमारे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट वेरूळच्या लेण्याजवळील कृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडखळीस आले होते त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण अवकाळ आली होती त्या मंदिरावर आणि त्या मंदिराकडे पाहून बघताना हळहळ वाटायची येणारे जाणारेही हळहळायचे उसाशी सोडायचे पण त्याच्या दृष्टीचा विचार कोण करत नव्हतं त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्यनेमाने यायचा शिवाच्या पिंडीवर बेलफुल व्हायचा आणि हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला म्हणजे शंकराला सांगायचा एक दिवस त्याने गडी माणसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या बाहेर दिवे लावले आणि कृष्णेश्वराचे गेलेले वैभव परत मिळवले हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त तर ते होते राजे भोसले मालोजी राजे भोसले आता बघा हा नवीन मुद्दा वेरूळचे भोसले वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते विठोजीराजे हे त्यांचे धाकटे भाऊ वेरुळच्या बाबाजीराजे भोसले यांची ही दोन मुलं बघा बाबाजीराजे भोसले जे होते वेरुळचे त्यांना दोन मुलं होती सगळ्यात मोठा मुलगा जो होता तो मालोजीराजे भोसले आणि त्याचा धाकटा भाऊ त्यांचा धाकटा भाऊ विठोजीराजे भोसले बाबाजीराजे भोसल्यांची ही दोन मुलं वेरुळगावची पाटीलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती वेरुळगावची जी पाटीलकी होती म्हणजे तिथला जो कार्यभार होता सगळा तर ती बाबाजीराजे भोसल्यांकडे होती मालोजीराजे व हो। विठोजीराजे मोठे कर्तबगार होते दोघे पण भाऊ मोठे कर्तबगार होते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हात्यारबंद मराठे होते म्हणजे त्यांनी त्यांचं एक सैन्य तयार केलेलं होतं त्यांच्या पदरी हत्यारबंद हत्यारासहित मराठा साम्राज्य मराठे सैनिक होते तो काळ फार धामधुमीचा होता निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती निजामशहाची राजधानी त्यावेळेस कोणती होती दौलताबाद तेथे अंबर नावाचा दु त्याचा वजीर होता तो मोठा कर्तबगार व हुशार होता बघा अंबर नावाचा त्याचा वजीर होता निजामशहाचा आणि त्यांची राजधानी दौलताबादला होती तो मोठा कर्तबगार होता हुशार होता त्याने दौलताबादजवळील वेरुळच्या भोसले कुटुंब बंधूची भोसले कुटुंबातील कुटुंबा त्या बंधूंची कर्तबगारी पाहिली होती मालोजीराजांची आणि विठोजीराजांची कर्तबगारी त्याला माहीत होती आणि मग त्यानं काय केलं निजामशहाजवळ जाऊन त्यांच्या कर्तवगारीची वाखांनी केली मग निजामशहाने राजांना पुणे आणि सुपे पुणे आणि सुपे या परगण्याची जहागीर दिली म्हणजे अंबरने मध्यस्थी करून मालोजी राजांना जहागीर देवविली पुणे आणि सुपे परगण्याची भोसल्यांच्या घरी वैभव आले उमाबाई ही मालोजीराजांची पत्नी मालोजी राजांची पत्नी ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती या उभयताना दोनच मुलगे एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी आणि शरीफ मालोजी यांना दोन मुलं मालो होती मालोजीराजे आणि उमाबाई यांना दोन मुलं होती एकाचं नाव शहाजी दुसऱ्याचं नाव शरीफजी शहाजी पाच वर्षाचा असतानाच मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले बघा शहाजीराजे फक्त अवघ्या हो पाच वर्षाचे होते आणि त्यावेळेसच मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजीराजांना आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला म्हणजे चुलत्यानं के थोडक्यात शहाजीराजेंच्या चुलत्याने विठोजीराजेने आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजीसाठी लखोजीराव जाधवांच्या मुलीला मागणी जाधवांची लेख जिजाबाई मोठी सुलक्षणी होती जिजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखुजीरावाने स्वीकारली लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते ते मोठा फौजपाटा बळगून होते बघा म्हणजे लखुजीराव पण निजामशाहीतच होते आणि मालोजीराजे पण निजामशाहीतच होते पण आता मालोजीराजांचा कारभार कोण करत होतं विठोजीराजे करत होते कारण मालोजीराजे काय झाले इंदापूरच्या लढाईत मारले गेले होते निजामशहाच्या दरबारात त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला कोणी विठोजीराजेने आणि लखुजीराव जाधवांनी जिजाबाई भोसले कुळांची लक्ष्मी झाली आता विठोजीराजेने ज्या पुतण्यांचा सांभाळ केला शहाजीराजे आणि शरीफजी तर त्यातील शहाजीराजे हा मुद्दा आहे निजामशहाने मालोजीराजांची जहागीर शहाजीराजांना दिली मालोजीराजांची जी जहागीर होती की जी त्यांच्या सुलत्याने विठोजीराजांनी सांभाळली होती तर ती जहागीर शहाजीराजांना दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा भेद केला मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा भेद केला विजापूरचा आदिलशहालाही त्याला मिळाला कुणाला मुघल बादशाहला जाऊन विजापूरचा आदिलशहा मिळाला हे दोघं आणि निजामशाहीवर त्यांनी आक्रमण काढले तेव्हा निजामशाहीला मग वाचवायचं कसं मग मलिक अंबर आणि शहाजीराजे या दोघांनी निकराने लढाई केली दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला विजापूरचा आदिलशहाचा पण पराभव केला आणि मुघल बादशहाचासुद्धा चाहा पराभव केला अहमदनगरजवळ भतवाडी येथे प्रसिद्ध ही लढाई झाली या लढाईत शरीफजी मारले गेले म्हणजे शहाजीराजांचा बहू शरीफजी हा या लढाईमध्ये मारला गेला पण शहाजीराजेने मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली म्हणजे मलिक अंबरला वाटू लागलं की माझ्या मागून येऊन थोडक्यात कानामागून येऊन तिखट झाला अशा प्रकारचा त्याला असूया आणि जळवृत्ती वाटू लागली त्यातून उभयतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजेने निजामशाही नी सोडली म्हणजे मलिक अंबर आणि शहाजीराजे यामध्ये बेबनाव झाला या दोन साधनांमध्ये बेबनाव झाल्यामुळं शहाजीराजांनी मग निजामशाही सोडून दिली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या वजीर मलिकांबर मृत्यू पावला त्याचा पुत्र फतेखान हा मोठा कारस्थाने होता तो आता निजामशाहचा वजीर झाला पहिला जो वजीर होता तो मलिकंबर होता पण मलिकंबर मृत्यू पावल्यानंतर त्याचा जो पुत्र होता फतेखान हा मोठा कारस्थाने असायचा आणि मग तो निजामशाहीचा वजीर झाला त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहीच्या आईने शहाजीराजेकडे परत येण्यासाठी साखळे घातले निजामशाहीला उतरती कळा लागल्यामुळं निजामशहाची आई जी होती ती शहाजीराजेकडे परत येण्यासाठी साखळे घालू लागली शहाजीराजे आमच्याकडे परत या आम्हाला सावरा तेव्हा शहाजीराजे नंतर आदिलशाही सोडून परत निजामशाहीत आले तर असा हा इतिहास शहाजीराजांचा हा पाठी तर संपला पुढच्या भागामध्ये आपण काय करू स्वाध्याय सगळा सोडवू थँक्यू